1 मे 1960 महाराष्ट्र राज्याचा हा स्थापना दिन, या दिवसाचं स्मरण राहावं म्हणून या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन केंद्र सरकारनं एक स्मरण पदक जाहीर केला. पण या पदकांची महाराष्ट्रातच किंमत उरली नाही. आता हा इतिहासाचा ठेवा जपण्याचं काम चंद्रपूरमधला एक माणूस करतोय. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पाहूयात एक विशेष रिपोर्ट. हे नाणं महाराष्ट्राच्या गौरवाचं सन्मानाचं. उत्तम नक्षीकाम, महाराष्ट्राच्या प्रगतीचा पथप्रदर्शक असलेला लामण दिवा आणि छत्रपतींची राजमुद्रेवरची मुद्रा भद्राय राजते ही प्रेरणादायी अक्षरं, तर नाण्याच्या मागच्या बाजूला सार्वभौम भारताच्या अस्तित्वाचं चिन्ह असलेले 4 सिंह, तांब आणि निकेल ह्या धातूंनी तयार केलेलं हे स्मरण पदक महाराष्ट्राचा इतिहास मिरवणार. 1 मे 1960 तो दिवस, मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. एका शानदार सोहळ्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चमचमत्या प्रकाशातला महाराष्ट्र राज्याच्या सीमा दाखवणारा फलक लोकार्पित केला. या संस्मरणीय कार्यक्रमाला आणखी झळाळी आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक स्मरण पदक जारी केलं. महाराष्ट्राच्या स्थापना कार्यक्रमात सहभागी गणमान्य व्यक्तींना ही नाणी देण्यात आली. नाणी संग्रह करणाऱ्या अशोक सिंग ठाकूर यांना नांदेड शहरात एका मजुराच्या गळ्यात हे पदक लॉकेट म्हणून आढळलं. इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत मौल्यवान असलेला हा ठेवा त्यांनी या मजुराकडून विकत घेतला. त्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा लुप्त होण्याआधी त्याचा संग्रह करण्याचा निश्चय ठाकूर यांनी केला आणि आता त्यांच्या संग्रहात 190 पदकं जमा झाली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू जो हमारे भारत के प्रधानमंत्री थे, वो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण और हमारे उस समय के राज्यपाल श्री प्रकाश जी, इनके उपस्थिति में जब महाराष्ट्र को घोषित किया गया रात को ठीक 12 बजे के बाद 30 अप्रैल और 1 मई के बीच में 0 आवर्स में, तब ये मुद्रा रिलीज की गई थी और वहाँ पर जितने लोग उस समय प्रेजेंट थे, ये राज मुद्रा उस समय उनको सबको प्रेजेंट की गई थी. इसलिए इसका बहुत बड़ा महत्व है कि ये मुद्रा उस दिन की गवाह है, उस दिन के इवेंट की गवाह है. एखादा राजा जेव्हा पदारूढ व्हायचा, त्यानंतर तो आपल्या मुद्रेची किंवा नावाची नाणी घडवायचा. महाराष्ट्राच्या स्थापनेनिमित्त तत्कालीन धोरणी नेत्यांनी अशी स्मरण पदकं जारी केली. आता हा ठेवा जपण्याचं आणि इतिहासाचा मान राखण्याचं मोठं काम अशोक सिंग ठाकूर करतायत. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.